येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेश डोअर, सेफ्टी डोअर, आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. मी सुद्धा श्री शिवाजी महाराजांचा मावळाच आहे. माझ्याकडनं काय नकळत चूक झाली असेल त्याबद्दल क्षमा मागतो. जय जिजाऊ, जय शिवाजी, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. जरांगे पाटील यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर गवळी यांच्या तोंडाला फासले काळ. पाहूया सविस्तर वृत्त. गेल्या 1.5 वर्षांपासून मनोज जरांगे हे मराठा समाजाला OBC आरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहेत. मात्र त्यांच्याविषयी आयुर्वेदिक वैद्य डॉक्टर विजय गवळी यांनी एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाजाच्या भावना दुखावल्यानं नाशिकच्या संभाजी ब्रिगेडने डॉक्टर गवळी यांच्यावर काळी शाई टाकून निषेध व्यक्त केलाय. जय जिजाऊ, जय शिवाजी, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. यावेळी डॉक्टर गवळी यांनी माफी मागत यापुढे असं काही करणार नसल्याचं सांगितलंय. नमस्कार, माझ्याकडून अनावधानाने रंगे पाटलांचा मराठा समाजाचा अवमान करणारी पोस्ट चुकून पाठवली गेली आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी आपलाच आहे, मला मनापासून क्षमा मागतो आपली. कृपया आपण उदाहरणार्थ करणे क्षमा करावी ही नम्र विनंती. सस्नेह जय जिजाऊ, आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मराठा तरुण आज डॉक्टर प्रदीप गवळी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही आलेलो होतो. सरांशी साधक बाधक चर्चा करत होतो. आम्हाला सरांचा संशय आलेला होता. आम्हाला आम्ही सरांचा 2 दिवसापासून आम्ही त्यांना शोधत होतो, किंबहुना आम्ही सरांशी चर्चा करू ह्या प्रकरणावर कसा पडदा टाकता येईल. पण सरांची उत्तरं ही एकदम खालच्या पातळीची असतात. त्यांच्या डॉक्टर ग्रुपवरच त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की जरांगे पाटलांचे सगळे सोयरे यांना आरक्षणाशी काही घेणं देणं नाही, त्यांच्या डोळ्यापुढे फक्त निवडणूक आहे आणि यांचे सगळे सोयरे मुस्लिम आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य हे प्रदीप गवळी सरांकडनं झालं होतं. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही खरं तर याच्यापेक्षा वाईट हाल आम्ही करू शकत होतो, पण त्यांच्या वयाची मर्यादा लक्षात घेता हे मराठ्यांची संस्कृती आहे, मराठ्यांचे झालेले आमच्या आईबापाचे संस्कार आमच्यावर आहेत. म्हणून डॉक्टर प्रदीप गवळींचा सन्मान म्हणून आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर काळी शाई टाकलेली आहे. त्या शाई ही शाई निषेधात्मक जरी असली तरी अशा प्रवृत्तीला जाब बसणं जरब बसणं गरजेचं आहे. संविधानिक मार्गाने लोकशाहीला अभिप्रेत मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना जाणीवपूर्वक अशा विकृतींना बळ देण्याचं काम काही प्रवृत्तींना दिलं जात आहे अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे असं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सांगण्यात देखील आलं. यावेळी उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक ॲडव्होकेट स्वप्ना राऊत, संभाजी ब्रिगेडचे हिरामण वाघ, जिल्हाप्रमुख शरद लबडे, महानगरप्रमुख प्राध्यापक प्रफुल्ल वाघ, अनिल आहेर आदी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अनिल केदारे.